नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पायाला लागलेली भिंगरी आजही कायम आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ते आराम करतील, पण तसं काही घडलेलं नाही आहे. त्यांनी बारामती तालुक्यामधल्या अनेक गावांमध्ये जाऊन मतदारांचे आभार मानण्यासाठीच्या गाठीभेटी सुरू ठेवलेल्या आहेत. त्यांचं जे जन्मगाव काटेवाडी असू द्या किंवा माळेगाव कारखाना, ज्या ठिकाणी शरद पवारांनी पहिल्यांदा सहकारातलं मोठं काम केलं, त्या माळेगाव गावामध्ये किंवा निरावाग, डोरलेवाडी अशा अनेक गावांमध्ये जाऊन शरद पवार गावकऱ्यांशी संवाद साधत आहेत. सुप्रिया सुळे यांना निवडून दिल्याबद्दल त्यांचं आभार मानत आहेत. एकूणच तर काय, लोकसभा निवडणुकीनंतरही अजित पवार यांना ज्या पद्धतीनं, त्यांच्या पत्नीला ज्या पद्धतीनं शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीमध्ये हरवलं, तसा डाव आता ते विधानसभा निवडणुकीमध्ये टाकण्याच्या तयारीत आहेत. या विधानसभा निवडणुकीमध्ये खुद्द अजित पवार यांच्यासमोरच ते आपला उमेदवार उभा करणार आहेत. उमेदवार कोण असेल याची त्यांनी जाहीर वाच्यता केलेली नाही आहे. त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं त्याबाबत गोलमाल उत्तर त्यांनी पत्रकारांना दिली. पण या सगळ्या आभार दौऱ्यामध्ये एक नाव जे दिसून आलं, त्यांच्यासोबत जी व्यक्ती होती, ती व्यक्ती होती युगेंद्र पवार, अजित पवार यांचे सख्खे पुतणे. या तीन चार दौऱ्यांमध्ये, तीन चार दिवसांच्या दौऱ्यामध्ये युगेंद्र पवार हे शरद पवारांसोबत सावलीसारखे होते. अनेक कार्यकर्ते शरद पवारांना भेटले आणि युगेंद्र पवार यांनाच बारामतीची विधानसभेची उमेदवारी द्या अशी मागणी देखील त्यांनी केली. एकूणच काय, तर लोकसभा निवडणुकीच्या आभाराच्या निमित्तानं अजित पवार यांना पराभूत करण्यासाठीचीच एक रणनीती शरद पवार गेल्या काही दिवसांमध्ये खुद्द बारामतीमध्ये ठाण मांडून आखत आहेत, असंच हे सगळं चित्र आहे. युगेंद्र पवार हेच आपल्या विरोधात निवडणूक लढवतील असं आता अजित पवारांना देखील वाटू लागलेलं आहे. त्यामुळंच बारामती कुस्तीगीर जो परिषद आहे, त्याच्या त्या बारामतीच्या संघटनेच्या अध्यक्षपदावरनं देखील अजित पवारांनी युगेंद्र पवार यांची तातडीने हकालपट्टी केली. अजित पवारांना बारामती तालुक्यामध्ये, बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये इतका मोठा पराभव होईल असं अपेक्षित नव्हतं. ज्या बारामतीमध्ये खुद्द अजित पवार सकाळी 6 वाजल्यापासून काम करतात, त्यांनी अनेक कार्यकर्ते केले, नव्या पिढीशी नातं जोडलेलं होतं. सुनेत्रा पवार या अनेक एन्व्हायरमेंटल फोरम असेल किंवा बारामतीमधलं वस्त्रोद्योग उद्योग असेल, या माध्यमांद्वारे अनेक मतदारांशी त्या संपर्कामध्ये होत्या, त्यांचं कामही होतं. तरीही बारामतीमध्ये आपल्याला सुमारे 88,000 पिछाडी मिळणं हे काय अजित पवारांना सहन झालेलं नाही आहे. आणि लोकसभा निवडणूक झाल्यापासून अजित पवार हे बारामतीत देखील फिरकलेले नाही आहेत. त्या उलट शरद पवार हे 200 लोकांची सभा असू द्या, 300 लोकांची सभा असू द्या, छोटं गाव असू द्या, मोठं गाव असू द्या, अशा ठिकाणी जाऊन भेटत आहेत. हाच एक मोठा फरक या दोन नेत्यांमधला आपल्याला दिसून येतो आहे. तर आपला जो मूळचा मुद्दा आहे, तर खरोखरीच युगेंद्र पवार हे अजित पवारांना टक्कर देऊ शकतील. सुप्रिया सुळे ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या सगळ्या नेटवर्कला पुरून उरल्या, खुद्द शरद पवार त्यांच्या पाठीशी उभे राहिले, ती जादू युगेंद्र पवार करू शकतील हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. युगेंद्र पवार गेल्या काही दिवसापासून, म्हणजे जेव्हा पवार कुटुंब फुटला आणि पक्षही फुटला, तेव्हापासून बारामती तालुक्यामध्ये ॲक्टिव्ह झालेले आहेत. त्यांचे वडील श्रीनिवास पवार हे अजित पवारांच्या विरोधात थेटपणे बोललेले होते. तेव्हाच असं वाटलेलं होतं की एक पुतण्या जो आहे अजित पवारांचा, सख्खा पुतण्या शरद पवारांनी फोडला असंही अनेकदा वाटून गेलेलं होतं. त्यामुळं युगेंद्र विरुद्ध अजित पवार अशी सगळी लढाई असणार आहे. युगेंद्र यांच्यासमोर जे उदाहरण आहे ते रोहित पवार यांचं आहे, की त्यांनी ज्या पद्धतीनं एक नव्या मतदारसंघामध्ये जाऊन, कर्जत जामखेडमध्ये जाऊन बांधणी केली, 2.5 वर्षे काम केलं आणि त्यानंतर त्यांनी राम शिंदे यांच्यासारख्या बड्या नेत्याला पराभूत केलं. आता युगेंद्र पवार यांना असंच वाटतं की आपण रोहित पवार यांचा पॅटर्न बारामतीमध्ये चालू शकू. पण अजित पवार हे काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. अजित पवार यांचा असा मतदारसंघ आहे की जेव्हा एकदा विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांनी जर अर्ज भरला, तर त्या ठिकाणी परत ते प्रचाराला देखील फिरकत नाहीत. इतकी पकड, इतकं नेटवर्क अजित पवारांचं बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. समोरच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करण्याच्या, म्हणजे जवळपास सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करण्याची ताकद अजित पवार आजही राखून आहेत. त्यामुळे युगेंद्र पवार यांच्यासारखा नौखा जरी तरुण असला, तरी अजित पवार यांना अजूनही आत्मविश्वास आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वास आहे की अजित पवारांना पराभूत बारामतीमध्ये करणं इतकं सहजसोपं नाही आहे. पण शरद पवारांच्या मनात युगेंद्रच आहे हे मात्र नक्की आहे. तुम्ही म्हणाले कशावरनं, जरी त्यांनी नाव घेतलं नसलं तरी युगेंद्र यांच्या नावाला त्यांनी विरोध केलेला नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की पार्थ पवार जेव्हा मावळ लोकसभा मतदारसंघामधनं 2019 उमेदवारी मागत होते, तेव्हा
शरद पवार हे जाहीरपणे विरोध करत होते, एका घरामध्ये किती उमेदवार द्यायचे असा प्रश्न विचारत होते, आणि जे कार्यकर्ते पार्थ पवारांचं नाव घेऊन शरद पवारांकडे जात होते त्यांना शरद पवार झापत होते. आता मात्र युगेंद्रबद्दल तसं होत नाही आहे. युगेंद्रबद्दल थेट कार्यकर्ते मागणी करतात तेव्हा शरद पवार हसतात किंवा त्यांच्या पद्धतीनं तो प्रश्न विषय टाळतात. पण अजित पवारांच्या विरोधात जर कोण लढवाई कोणाला जर निवडणूक लढवायची असेल तर तो पवार कुटुंबातलाच उमेदवार असू शकतो हे शरद पवारांना माहिती आहे. त्यामुळे युगेंद्र विरुद्ध अजित पवार ही जी लढत होणार आहे किंवा त्या लढतीची सगळी सूत्रं स्वतः शरद पवारांनी आता आपल्या हातात घेतलेली आहेत, त्यासाठी त्यांचा गावोगावी संपर्क दौरा सुरू आहे. युगेंद्रला त्यांनी आपल्यासोबत घेतलेला आहे. या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे नाहीत, रोहित पवार नाहीत, फक्त आहेत ते युगेंद्र पवार. त्यामुळं मला वाटतं अजित पवारांनाही आपल्या विरोधातला जो कोणी संभाव्य उमेदवार आहे त्याचं नाव युगेंद्रच आहे हे समजूनच आता सगळी तयारी सगळी चालवलेली आहे. आता पुढच्या काही दिवसांमध्येच मला वाटतं सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा निवडीबद्दलचा एक जाहीर सत्कार बारामतीमध्ये होईल. बारामती मधल्या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवरची निवड हाच एक अजित पवार यांना मोठा दिलासा आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तेवढंच एक समाधान आहे. जरी पराभव लोकसभेमध्ये झाला तरी सुनेत्रा पवार या राज्यसभेमध्ये खासदार म्हणून गेलेल्या आहेत, त्याचा आनंद ते साजरा करणार आहेत. पण लोकसभेतल्या निवडणुकीच्या पराभवाचं दुःख एवढं मोठं आहे की अजूनही अजित पवार यांना ती योग्य वेळ सापडत नाही आहे की सुनेत्रा पवार यांच्या सत्काराच्या निमित्ताने एक मोठं शक्ती प्रदर्शन करायचं आणि आपल्या पराभवाला काय नक्की घडलं, कोण त्याला कारणीभूत होते आणि आपलं कुठं चुकलं याचं एक जाहीर आत्मपरीक्षण अजित पवार त्यावेळेस नक्की करतील. पण सध्या तरी अजित पवारांच्या समोर युगेंद्र हे सगळं ठरलेलं आहे आणि स्वतः शरद पवार हे त्याचे त्यांनी हातात सूत्र घेतलेले आहेत एवढं त्यांच्या बारामती दौऱ्यावरनं दिसून येत आहे. त्यामुळे अजित पवारांना लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी सोडलं नाहीच, पण विधानसभा निवडणुकीतही मोकळं सोडणार नाही, त्यांची निवडणुकी सोपी होऊन देणार नाही असा चंगच शरद पवारांनी बांधला एवढं मात्र निश्चित. ही निवडणूक कशी होईल, तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकीमध्ये कोण निवडून येऊ शकतं याचा अंदाज तुम्ही जरूर सांगा आणि हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे देखील कॉमेंट रूपानं कळवा. पात्रा लेट्सअप मराठी.